काळ्या मसाल्यांच्या भाज्यांचा आत्ता तर विसरच पडला आहे ही भाजी शक्यतो खूप कमी वेळा घरात बनवली जाते पण जेव्हा ही बनवली जाते तेव्हा सगळेजण आवडीने खातात काळ्या मसाल्याच्या वांग्याची भाजी ही खायला एकदम चविष्ट आणि अप्रतिम लागते भाकरीसोबत तर काय भन्नाट लागते म्हणून आज मी तुम्हाला माझ्या आजीकडून पारंपारिक पद्धतीने काळ्या मसाल्याच्या वांग्याची भाजी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी घेतला एक मोठा कांदा तो मी गॅसवर भाजून घेतलाय शेंगदाणे खसखस तमालपत्र दालचिनीचा एक छोटा तुकडा लवंग मिरे अद्रक फूल, धने आणि खोबरं आता आपण इथे एका कढईमध्ये तेल घालून खोबरं भाजून घेऊयात खोबरं भाजताना ते खोबरं जास्त काळं व्हायला नको आहे इथे बघा कसं मी ब्राऊन कलरचं खोबरं भाजून घेतलं आहे काळं जर झालं तर ही आपल्या भाजीची चव बिघडते आता इथे मी खोबऱ्यानंतर शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे हे शक्यतो कमी गॅसवर भाजायचे आणि छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचे जास्त काळे होऊ द्यायचे नाही इथे मी आता घालते कढईमध्ये धने खसखस तमालपत्र लसूण लवंग मिरे जो काय मी काळा मसाला घेतला होता तो सगळा मी एकत्रच भाजून घेते त्याच्यामुळे तो छान भाजलाही जातो आणि पटापट -पत आपले कामंही होतात सगळं वेगवेगळी भाजायची गरज नाही ते थोडंसं भाजून घेतलं की त्याच कढईमध्ये गॅसवर भाजून घेतलेला कांदा हा घालून चांगला परत एकदा कढईमध्ये तेलामध्ये भाजून घेते त्यामुळे काय होतं ती खसखस -खस जी राहिलेली असते तीही आपल्याला छान काढून घेता येते आता मी हे सगळं मिश्रण थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्याच्याच बाजूला तुम्ही बघा वांगे कापून घेतलेली आहेत वांगे कापताना त्याचे चार भाग केले आहे परंतु ते पूर्ण कापलेले नाही आहेत आडवे उभे असे फक्त काप देऊन घेतलेले आहेत आता त्यामध्ये मी लाल तिखट आणि मीठ हे चवीपुरतं घातलं भाजून घेतलेला पूर्ण मसाला हा मिक्सरला मी बारीक बारीक करून घेतला आता तो मसाला मी वांग्यामध्ये भरते तो तुम्ही चमच्याच्या सहाय्याने भरा किंवा हाताच्या सहाय्याने भरा इथे मी पूर्ण मसाला हा वांग्यामध्ये भरून घेते सगळे वांगे एक एक करून असे मी इथे भरून घेतलेत हे बघा मी इथे सगळे वांगे भरून घेतलेले आहेत दिसायला खूप छान दिसतात आणि खायला तर एकदम भारीच लागतात आता एक कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले आहे ह्या तेल गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये घालायचा कढीपत्ता आणि कढीपत्ता तडतडून झाला की त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि हळद अर्धा चमचा घालायची हे दोनच कांदा लसूण मसाला हा मी अर्धा चमचा घातला आता यामध्ये मस्त असे वांगे टाकून ते दोन चार मिनिट परतून घ्यायचे वांगी परतत असताना त्याला सतत खालीवर करायचं इथे छान वांगी परतताना तुम्हाला दिसत असेल आणि वांग्यातील जो मसाला आहे त्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे इथे वांगे मस्त असे परतून झाले की यामध्ये आपण घालणार आहोत आपण जो काळा मसाला बनवून घेतलेला आहे म्हणजेच की मिक्सरच्या भांड्यामधला जो मसाला उरलेला आहे तो मसाला या वांग्यामध्ये घालायचा आणि हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं परतत असताना ते सतत खालीवर करायचं हा मसाला परतत असताना त्याला तुम्हाला छान असं तेल सुटलेलं दिसेल मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतून घ्यायचा यामुळे अशी वेगळी चव येते आणि व वा खायला वांग एकदम चवदार लागतं आता यामध्ये आपण घालायचं आहे पाणी पाणी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला जर पातळ भाजी आवडत असेल तर पाणी हे जास्त घालायचं आणि घट्ट भाजी असे हवी असेल तर पाणी कमी घालायचं इथे मी एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आता हे पूर्ण एकजीव करून त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची आता इथे मी छान असं वांग शिजायला टाकलेलं आहे वांग्याला उकळीही एक काढलेली आहे यावर आता वरतून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि हे वांग दहा मिनिटापर्यंत मस्त असं शिजू द्यायचं हे बघा इथे मस्त असा वांग्याला रंगही आलेला आहे आणि छान असं तरही देखील आलेली आहे आता आपण वांग शिजलं की नाही हे कसं ओळखायचं तर वांग हे मागच्या बाजूने म्हणजेच त्याचा देठ हा हलकसा असा दाबून बघायचा तो नरम झाला की असं समजायचं आपल्या वांग्याची भाजी ही तयार झालेली आहे बघा इथे मस्त अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे आणि ते ही काळ्या मसाल्याची खायला तर काय अप्रतिम लागते ही भाजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता म्हणजे भातासोबत पोळीसोबत तसेच भाकरीसोबत भाकरीसोबत काळ्या मसाल्याच्या वांग्याची भाजी ही खायला अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला जर बघायच्या असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा थँक्यू